سندر جي بشيء دلليه وكي رامان مهابر واسطواني ايتياسي تجار سندر قابل كيلا آس فرنطا برجرا راجستان ورطي غجر ذالي مندرا ورطي غجر ذالي وارمسا ورطي غجر ذالي فجار سمتاني اپلالا جي ابنگ وغولا جي بھرپور بھاندار دون شولي تجار سمتان ور عجب فرنطا ایک ہی کامل ذالي لنا جي म्हणून हा महासंग्राम या चारही भुवांना चार संत वेगवेगळे दिले जातील. आता अभंगाच्या नंतर बोलायचं आहे ते चार संत दिले जातील. त्या संतांवर अभंग गायचा आहे. चार ओळी काव्य रचायचं आहे. जसं तुम्ही गजर बनवता तसे या संतांवर काव्य बनवायचं आहे. संतांचं काव्य नाही, संतांवर. आणि जे संत तुम्हाला मी नाव देऊ त्या संतांचा त्या नावामध्ये काव्यामध्ये उल्लेख असावा. धन्यवाद. आता अभंगाची सुरुवात होईल. अभंग संपला की त्या भुवांना त्या संतांचं नाव दिलं जाईल. त्यांनी काव्य करायला सुरुवात करायची आहे. अभंगाचा टायमिंग आहे फक्त 10 मिनिटं. बतावणीसही 10 मिनिटं. मॉनिटरला पकवत सोडा. अतिशय सुंदर. मला एक फक्त आयोजकांना रिक्वेस्ट आहे माझी. माझ्या पद्धतीने मी रामायणावर गजर केला. केळुसकर बुवांनी छत्रपतींवर म्हणजे इतिहासावरती गजर केला. नांजे बुवांनी गजर काय केलं त्या विषयावर मला आज बोलायचं नाही आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे पण 15 तारीखच्या भारीला बोल, कारण आज त्यांच्या विरोधात मला एकही शब्द बोलायचाच नाही आहे. गुंडू बुवांनी प्रामाणिकपणे मला फक्त आमच्या मातोंडकर साहेबांनी आणि चौके साहेबांनी सांगावं की गुंडू बुवांनी महाभारतावर गजर केला का. त्याने काव्य जे रचलं ते महाभारतावर होत का ते नंतर सांगायचं आहे, माझ्या वेळेत नको. म्हणजे ठीक आहे, फक्त आमच्या डांचे बुवांना एक गुंडू बुवांना बोलते वेळी ते मला बोलले. मी एकही शब्द त्यांच्याबद्दल वाईट बोललो नाही. की तुमच्या दोन बुवांच्या डायऱ्या मला माहिती आहेत. ठीक आहे बुवा, पुढच्या बारीला कधीतरी सांगा. आज कसं सांगू, फक्त त्यांचे बुवा उद्याचे पहिले चार कमेंट्स फक्त ऐका तुम्हाला. पहिले चार, एक केळुसकर बुवा आज मला एक म्हणजे जरा समजलं की पांडुरंग विटेवरून उतरले आणि सावतामाळी तिकडे भक्ती करत होते तिकडे गेले असं गुंडू बुवांनी सांगितलं तुमच्या प्रश्नाला क्रॉस करायला. मला त्याच्यातलं नॉलेज नाही, तुम्हाला क्रॉस केलं त्याने त्याचा अर्थ. आणि शक्यतो तुम्ही नांचे बुवांना क्रॉस करू नका, कारण त्याने ज्या लेवलला त्यांना बोलले आहेत ते तुम्हाला जर बोलले तर मला पण वाईट वाटेल. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचं जे स्टेटस आहे बुवा ते तसंच ठेवा. आम्ही तुमचा आदर करतो आज, कारण ते मायबाप स्वतःना वाईट वाटेल. लोके बुवा केळुसकर बुवांना बोलत नाहीत. काही काही ठिकाणी लोके बुवाला वाईट ठरवतात. वाईट ठरवलात तरी चालेल, पण मी ज्याच्याकडे भजन चांगलं आहे आज त्यांच्याकडून दोन गोष्टी चांगल्या ऐकायला मिळतात. त्या बुवाला आपण फुकट काहीतरी लोकांना आनंद मिळावा म्हणून बोलणं हे मला जमत नाही. त्यानंतर गुंडू बुवाने नांचे बुवांना टार्गेट केलं किंवा नांचे बुवांनी त्यांना केलं, मला एकच सांगायचं आहे. गुंडू बुवाने ते ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा त्यांना प्रतिउत्तर दिलात बुवा. काय त्या थेंबाच्या विषयावरून तुम्ही काय बोललात, ते रेव पार्टी काय असतं ते का रातभर जाऊन खाडा पडतात ते का रेव पार्टी म्हणतो हे सुद्धा नको ना. आणि असे जर तुमका बारी होई असत तर कुणालवासी सांगते एकदा भरणार बारी ठेवा. मी सांगतोय हे दोघ जण किती पुरे पडतात ते बघूया. आणखी कोणतरी एक हा तो किती पुरो पडतो तो बघूया. फक्त युट्यूब वाल्यांनी यायचं नाही आणि मोबाईल खायचा चहा त्याने आणायचो नाही. म्हणजे कोण काय काय किती लेवलला जाऊन बोलता तो मी दाखवतोय तुमका. तुमच्या डिक्शनरीच नसतील ते. अरे सगळ्या का बोलता येतं रे,
आम्ही काहीतरी ना सन्मान ठेवतो प्रत्येकाचा, याचा अर्थ आमका कमी समजू नका तुम्ही. हा आमका पण सगळा बोलता येतं आणि म्हणूनच या स्टेजवर आज केळुसकर बुवां बरोबर बसायला मिळतं, ह्या काहीतरी तुमचा पुण्य समजा. नुसतं आपला हा हा हु हु दोघजण करतात आपला. सॉरी मी रांची पंक बोला का नाही बघा, नाही तर माझा जाता जाता आणखी काहीतरी पुढे काम करते. डायरेक्ट त्याची डिसिजन घेऊन मोकळं झालो, पण त्याचा डिसिजन कसा असता बघा, चायसारखो नाही गुंड्याचो आमच्या. 15 तारीखला जर तू असंच बोललास तर मी पुढे करणार नाही. 15 तारीख बोलतले नाही ते, मी सांगते माकाच बोलतले. अरे आत्ता डिसिजन घे ना, जगायचो तो वाघासारख्या. आत्ता डिसिजन घे. अरे त्यांनी सांगितलं की 2 कार्यक्रम दिले, मग तुम्हाला तुझ्या पोटात किती दुखता. असं नाही ना बुवा, प्रत्येक जण माझा कलाकार पुढे येऊ दे. आमची ती हे नाही जाणत नाही काय काय म्हणतात ते. अरे बाहेर सुद्धा किती म्हणतात हे या ते ता ते समोर येऊन एकदा म्हणा तुमच्या हिंमत असत तर बघते मी काय का. हा तर त्यानंतर हुंडो सांगता की लोक्याचा मराठ होता तर त्याच्यावर गेला. अरे किती वेळा अशी मरणा काढलं किती जणांची भजनाच्या बाबतीत नांचे व योग्यच बोलले. एक 14 मात्राच्या नोटेशनची झलक मार, 12 मात्राची मार. केळुसकर बुवांच्या समोर तुझ्या चरणाशी मी नतमस्तक असेल. काय केळुसकर बुवा तुमचा सोपती आज भारी गावलो. म्हणजे तुम्ही आपले सुटला, तुमचं सन्मान सगळे करीत गेले, आमचा इथं कान पावले आणि आम्ही त्यांचा कान पावलो. लांचे तरी वाईट बोलले तुमचा, पण त्यांना तुम्ही काय बोला त्यांचा आता पेटला तर पेटल तुम्ही काळजी सगळे लक्ष द्यायचो ना. आणि आता जसे म्हणजे नांची बुवा त्यांना बोलले आणि ते त्यांना बोलले त्याच्यावर तुम्ही एक उद्या लेख लिहा. म्हणजे सिंधुदुर्गातले असे किती बुवा काय काय बोलतात ना त्याच्यावर तुमच्या लेखाची गरज असेल त्या सिंधुदुर्गात. आणि तुम्ही जो लेख लिहिताला तो प्रत्येकाच्या डोळ्यात रंजन घालणारच असतो. ह्याचा माका चांगला उदाहरण माहिती आहे बुवा, प्रामाणिक सांगतो. पण ते जे करतात त्यांच्यावर लिहा मात्र, माका त्याच्यात घेऊ नको शकतो सुधारतो. आणि खाली मात्र लिहा सिंधुदुर्ग भजनी संघटनेचे अध्यक्ष केळुसकर बुवा. गरज आहे बुवा, त्यांनी सांगितलेले ते मुद्दे चांगले आहेत, पण ह्या अशा ठिकाणी बाऱ्या असेच व्हायला पाहिजे. थोडीशी लेवल घसरली त्या विषयावर माका जाऊचा नाही. मी घसरलो असेल तर माझा निषेध झालो असतो. आता बाकी कोणते नाही निषेध होते, लोके बुवाचा निषेध फक्त आणि गुंड्याचो. डोळ्यात फुकतात त्याचे फुकतात ते जाऊन. ठीक आहे अभंग बघा, आताच अभंग दिलाय. पण मी राग माझ्या मनात होता की आपण या रागातच करायचं काहीतरी. व चुकलं तर माफ करा, त्यांचं काही विषय नाही. चुकला तरी वावा, नाही चुकला तरी वावा. थोडक्यात सांगतो, कलियुगात सगळं बेपणाव चाललंय. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं सध्याचे देह म्हणजे सध्याचा माणूस हा दुसऱ्यावर अवलंबून आहे. देह झाले दुसऱ्यावर अवलंबून. आणि पांडुरंग सांगतोय, हा तुकाराम महाराज सांगताय, पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. असं थोडासा अर्थ त्याच्यामध्ये ऐकतो. वेवधाम करिता पर्वत मांगासी, वेवधाम करिता पर्वत मांगासी, हे पैमिटा Thank you.
सादर केलेला आहे आणि अवंगाची मांडणी सुद्धा सुंदर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बुवा मंडळाला मी धन्यवाद देतोय.